आता बातमी गाण्यावरून मारलेल्या टोमण्याची आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ठाकरे कुटुंबावर ट्विटवरून हल्ला बोल करत आहेत आणि यावर आज मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता अमृता फडणवीसांना टोमणा मारलाय. अमृता यांच्या गाण्यावरून मारलेल्या टोमण्याला पुन्हा अमृता यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलंय, पाहूयात. मला आदित्यने सांगितले की बाबा आपले मुख्य सचिव उत्तम गातात. मला धक्का होता, मला वाटलं आजपर्यंत फक्त एकच व्यक्ती गाते, तू बाकीचे सुद्धा गातात. गाणं हे अमृता फडणवीसांचं पॅशन आहे, पण हेच पॅशन कदाचित मुख्यमंत्र्यांना खटकतंय. कारण आजपर्यंत अमृता फडणवीसांवर कोणतीही टीका न केलेल्या मुख्यमंत्री ठाकरेंनी काल मुंबईतल्या संगीत रजनीत टोमण्यांची तारच छेडली. मला आदित्यने सांगितले की बाबा आपले मुख्य सचिव उत्तम गातात. मला धक्का होता, मला वाटलं आजपर्यंत फक्त एकच व्यक्ती गाते, तू बाकीचे सुद्धा गातात. झालं, थेट मुख्यमंत्र्यांनी टोमणा मारल्यानं अमृता फडणवीसही व्यक्त झाल्या आणि मुख्यमंत्र्यांना टॅग करून ट्विटरवर म्हणाल्या, मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं अब्जाधीश फक्त आपणच आहात. आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे. छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात. मुळामध्ये ठाकरे कुटुंबावर बोलल्याशिवाय प्रसिद्धीच मिळत नाही. तशी प्रसिद्धी मिळत नाही तर अशी प्रसिद्धी घ्यावी, याच्याच हे प्रयत्न आहेत, अगदी केविलपणे प्रयत्न आहेत ते. त्यामुळे अशा याच्याकडे आम्ही असं एक कुठेतरी जोकिंग असं बघतो. कारण शिवसेनेच्या रणरागिणी ह्या अशा चटकोर लोकांना बघत नाहीत. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीलाच टोमणा मारला. अर्थात याचं कारणही अमृता फडणवीस यांच्या ट्विटमध्येच दडलेलं असावं. कारण काही दिवसांपूर्वी नवनीत कौर राणा यांना जेव्हा अटक झाली त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या नावाची कोटी करून कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा सवाल विचारणारं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला असावा. टोमणे मारणं, कुचकट बोलणे, कुसकेपणाने वागणे हे मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला शोभत नाही. त्याने असं करू नये, आमची ती अपेक्षाही नाही. तुम्ही बोललात म्हणून तुमच्या घरच्यांवर आम्ही टोमणे मारणार नाही. अर्थात अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून पहिल्यांदाच ट्विट केलेलं नाहीये. कोणत्याही सामाजिक किंवा राजकीय मुद्द्यावर त्या बिनधास्तपणे व्यक्त होत असतात आणि त्याचा अनुभव थेट माझा कट्ट्यावरही आला. मी अमृताला अनेक वेळा असं म्हणतो की आपल्याला जर व्यक्त व्हायचं असेल तर अशा गोष्टींचा सराव आपल्याला झाला पाहिजे. तिला जास्त सराव आहे, मलाच कमी सराव आहे. मलाच त्याचं कधी कधी दुःख वाटतं की असं होऊ नये, पण ठीक आहे, आता इट्स पार्ट ऑफ गेम. इनफॅक्ट मी ज्या एक दोन ट्विट्स कधी जन्मात डिलीट केल्या असतील त्या देवेंद्रजींच्या म्हणण्यावर केल्या, नाही तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. आतापर्यंत हा वाद केवळ राजकारणापुरता मर्यादित होता, घराच्या उमऱ्या बाहेर होता, पण आता टोले आणि टोमणे घरापर्यंत आणि वैयक्तिक पातळीवर पोहोचले आणि ती घरं आहेत आजी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांची. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.